नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा आज आता एका व्यक्ती संदर्भात हा व्हिडिओ बनवायचा आहे खरं तर त्या व्यक्तीचं आपल्याला नावही घ्यायचं नव्हतं आणि घ्यायचंही नाही पण त्या व्यक्तीचा मी जास्त एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्यक्तीनं रिॲक्शन चॅनलवाल्यांचं नाव घेतलेलं आहे म्हणजे रिॲक्शन चॅनलवाल्यांना ती बोललेली आहे म्हणून त्या व्यक्तीसंदर्भात मला बोलायचं आहे तुम्हाला थांबलेल्यावरून थोडासा अंदाज आलाच असेल की नेमकी ती कोण आहे तर पहा तर त्या छपरीला मला सांगायचं आहे सा की हे बघ तू काय बोललीस की तुला कमेंट्सद्वारे भरपूर काही वाईट बोललं जात आहे मग तुझे व्हिडिओ तसे असतात आणि प्रत्येकाला वाईट कमेंट्स येत असतात मलाही मला जास्त वाईट कमेंट्स नाही आहेत एखादी क्वचित एखादी कमेंट्स येते ती पण अशी की असं का बोलतात असं का बोलतात एवढंच इथं बाकी मला कुठल्याही शब्दानं घाणेडे वगैरे काहीच कमेंट्स येत नाही तर तुझ्या व्हिडिओ खाली भरपूर साऱ्या वाईट कमेंट्स असतात तर त्या का येतात स्वतःला एकदा ऑब्झर्वेशन किंवा स्वतःला एकदा ऑब्झर्व करून बघ आणि नंतर तुला तुझ्या चुका कळतील तर तू काय बोलत आहे की बऱ्याच जणांना माझं टिंबटिंब खायला आवडतो माझं तुमच्या तोंडावरती कु कुत्रं पण माझं मुतत नाही वगैरे असं घाण्यारं तू बोलत आहे ठीक आहे तर हे बोलणं कुठेतरी चुकीचं आहे आणि हो मी हेही बोलले नसते कारण की तू असं बोललीस की कमेंट्समध्ये आहेत अशा आठ जणी त्यांचा ग्रुप आहे आणि त्या मला येऊन माझ्या माझं टिंबटिंब खातात माझ्या कमेंट्स माझ्यावरती कमेंट्स करतात मी असते त्यांची लायकी नाही आहे मी यांच्या कमेंट्स पण ठेवत नाही आणि मी त्यांच्या कमेंट्स डिलीट करते तर तर तुझं पहिला सांगू का तुझी लायकी नाही तसे कमेंट्स करा चांगल्या कमेंट्स करण्याची आणि तुझी लायकी पण नाही त्यांच्या कमेंट्स ठेवायची म्हणून त्या तू त्या कमेंट्स डिलीट करत असते दुसरी गोष्ट अशी की मी हेही म्हटले नसते की कमेंट्स मी करतच नाही कधी तुझ्या व्हिडिओला त्यामुळं माझा कमेंटचा विषय येतच नाही पण तू काय बोलली की काही आहेत चार पाच ज्या रिॲक्शनच्या नावाखाली काही पण व्हिडिओ बनवतात आणि माझा टिंब खातात म्हणून मला हा व्हिडिओ बनवायला तू भाग पाडलेला आहे तर पहिली गोष्ट एक सांगते बऱ्याच दिवसापासून तुझं नाव घेणं बंद केलेलं आहे कारण की तू तु तुझ्या व्हिडिओमध्ये एक माझ्या चॅनलचं नाव घेतलेलं आहे आणि रिॲक्शन चॅनलचं भरपूर वेळा नाव घेतलेलं आहे त्यामुळं तुला मी तेव्हाच एकदा स्पष्ट भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे तुझी लायकी दाखवलेली आहे आणि वारंवार तुला उत्तर देणं म्हणजे एवढं गरजेचं मी समजत नाही कारण की तुझी तेवढी लायकी नाही पातळी नाही आहे तू तर एकदा एकतर तू नसा नवरा सोडलेला आहे आणि हो तू नवरा सोडलेला आहे याचा या अर्थ मला बाकी ज्या स्त्रियांनी नवरा सोडलेला आहे किंवा ज्यांच्यापासून नवरा वेगळा राहतोय अशा स्त्रियांना मुळीच दोष द्यायचा नाही कारण की प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात पण तुझ्या बोलण्यातून तुझी लायकी कळते म्हणून मी तुला बोलत आहे तू अजूनही तुझ्या व्यवस्थित भाषेमध्ये व्हिडिओ बनवत जा व्यवस्थित भाषेमध्ये समोरच्या व्यक्तीला कमेंट्स करणाऱ्याला किंवा व्हिडिओ बनवणाऱ्याला म्हणजे व्यवस्थित बोलत जा जेणेकरून तुलाच तुझी लायकी दाखवून देऊ नये याची तू काळजी घ्यावी एवढंच मला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे आणि आता तू जे नेहमी नेहमी भुंकत असतेस ना मध्यंतरीच्या काळामध्ये तू चांगले चांगले व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती पण तुला आता तु समजलं की चांगल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत वाईट कुठेतरी बोललं की भांडलं की घरातला पर्सनल मॅटर मांडला की डॉलर वाढतात आणि तू त्या कमवायच्या हो पाठीमागं लागलेली आहे म्हणून तू घरातला पर्सनल मॅटर सोशल मीडियावरती मांडते आणि असं लोकांना घाण बोलून बोलून तू व्ह्यूज कमवते हा तुझा सुरू म्हणजे चॅनल सुरू केल्यापासून तुला म्हणजे चांगलं जमत आहे किंवा तुझं तो डाव्या हाताचा खेळ आहे त्यामुळे तुला याच्यापेक्षा वेगळं काही बोलत नाही फक्त वायटीवरती स सत, सत सतत भुंकत राहू जाऊ नको आणि प्रत्येकाला म्हणजे कुणालाही टिंबटिंब खाऊ घालत जाऊ नको कारण की तू तेच खात असावं असं एक माझा अंदाज आहे कारण की अन्न खात असलेल्या व्यक्ती असं घाण बोलत नाहीत तर पहा ज्या गोष्टी मला दिसल्या आणि रिॲक्शन चॅनलचं नाव घेतलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद